महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभागाच्या वतीनं सरकारी वकिलांची 2 दिवसीय कार्यशाळा महसूल प्रबोधिनीमध्ये सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय औरंगाबाद विभागाच्या वतीनं खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील 12 जिल्ह्यांच्या सरकारी वकिलांसाठी 2 दिवसीय कार्यशाळा मराठवाडा महसूल प्रबोधनी इथं आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत मराठवाड्यासह अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यांच्या सरकारी वकिलांसाठी या 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन मराठवाडा महसूल प्रबोधनीत आयोजित करण्यात आलं आहे. यात 148 सरकारी वकिलांनी सहभाग नोंदवला आहे. आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन खंडपीठाचे न्यायमूर्ती आर्यन बोर्डे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खंडपीठाचे सरकारी वकील अमरजित गिरासे हे होते. यावेळी सॉलिसिटर आणि उपसचिव विधी व न्याय विभाग टी के चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येनं विधी व न्याय विभागाव्यतिरिक्त फॉरेन्सिक डॉक्टर आदींची उपस्थिती होती. याविषयी विधी व न्याय औरंगाबाद विभागाचे सहसचिव एस डी डिगरसकर यांनी माहिती दिली. जिल्हा आणि सत्र न्यायालय जे औरंगाबाद उच्च न्यायालयाला संलग्न आहे अशा साधारणतः 12 जिल्ह्यांसाठी ही परिषद आणि त्याला आपण ट्रेनिंग प्रोग्राम असं नाव दिलेलं आहे आयोजित केलेलं आहे. याचा उद्देश म्हणजे फलनिष्पत्ती किंवा ज्याला इंग्रजीत म्हणता येईल की KRA की रिझल्ट एरिया असं शासनाने एक ठरवलेलं आहे. ज्याचा उद्देश असा आहे की सर्व जिल्हा सरकारी वकिलांचे जे दैनंदिन कामकाज चालतं त्यांना ज्या काही अडचणी वगैरे येतात त्यांच्यात आदानप्रदान व्हावं, एकाची अडचण दुसऱ्याला कळली तर त्याला ती अडचण आल्यावर ते त्याला फेस करता यावी या दृष्टीनं आणि अपग्रेडेशन व्हावं लॉचं, त्यांचं अपग्रेडेशन होणं, त्यांना ट्रेनिंग देणं हा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय मंत्रालय मुंबई यांनी हा आयोजित केलेला आहे. अशा प्रकारच्या ट्रेनिंग्स मुंबई विभागामध्ये मुंबई आणि कोकण विभागासाठी होणार आहे.